येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातील जनतेसोबत राष्ट्रवादी पदाधिकारी नेते यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संवाद करण्याच्या उद्देशानं शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या संकल्पनेतून प्रभाग निहाय जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी संबोधित करताना सांगितलं की सध्याच्या स्थितीला शहरात राष्ट्रवादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू असून शहरात 1300 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनं एक वेगळंच वातावरण तयार झालं असून ते पक्षाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असल्यामुळं जनतेचा विश्वास मिळून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे। या राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेला नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक तथा माजी महापौर महेश कोटे यांच्यासह लक्षणीय उपस्थिती राहिली।